डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच आपल्या सर्वांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दरवर्षी 6 डिसेंबर हा बाबासाहेबांचा पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. या दिवशी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली जाते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण आज झालं होतं. बाबासाहेब आंबेडकर आणि पुण्याचं फार जवळचं नातं आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा म्हणून आज अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पुस्तक दालनात जाऊन पुस्तकं वाचायचे, खरेदी करायचे, त्या ठिकाणी जाऊन मान्यवरांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. बाबासाहेब आंबेडकर 1932 साली पुण्यात वास्तव्यास होते आणि यावेळी पुण्यातील डेक्कन जिमखान्यावरील इंटरनॅशनल बुक सर्व्हिस येथे ते नियमितपणे पुस्तक खरेदीसाठी येत असत. पुणे बुक फेअरच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महामानव, विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धार करते, भारताचे भाग्यविधाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन यावेळी करण्यात आलंय.